शाहपुर में एक प्राइवेट स्कूल के 10th के शॉर्ट एग्जाम के दौरान स्टूडेंट को हार्ट अटैक होने से डेथ होने का वाकया पेश आया है। बताया जा रहा है कि चेतन नामी नौजवान लड़का डीडीयू कॉन्वेंट सीनियर प्राइमरी एंड हायर स्कूल कनाडा मीडियम के 10th क्लास के एग्जाम के दौरान चेतन ने अपने सर को कहा कि मुझे वॉमिटिंग और सीने में दर्द की शिकायत करने के बाद भी सर ने कहा कि एग्जाम लिखकर घर को जाओ। कुछ देर में ही वॉमिटिंग करने के बाद हमारे बेटे को हार्ट अटैक होने से डेथ हो गई है, ऐसा चेतन के माँ और बाप का इल्जाम है। दो दिन पहले भी चेतन की तबीयत खराब होने से उसके स्कूल को आकर घर को लेके गए थे उसके माँ और बाप। चेतन की उम्र 16 साल करकली तांडा का रहने वाला था। बॉडी को पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया है लेकिन अभी तक कोई भी कंप्लेंट दर्ज नहीं किया गया है। शाहपुर पुलिस स्टेशन लिमिट में सारा वाकया पेश आया है। ಏನ್ ಆಗಿತ್ತು ನಿನ್ ಮಗನಿಗೆ ಕೇಳಿಲ್ಲ ಸರ್ ಇದ್ದಾದ್ರಿ ಕ್ಲಾಸ್ ಇತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹತ್ತೇ ಕ್ಲಾಸ್ ರೀ ಹತ್ತೇ ಕ್ಲಾಸ್ ಇದ ಸರ್ ಆರನೇ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಬಿಟ್ಟಿನಿ ಆರನೇ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಬಿಟ್ಟಿನಿ ಮತ್ತೆ ಒಂದ್ ವರ್ಷ ಲೋಕಲ್ ಇದು ಮಾಡ್ಯಾನ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಟೆಲ್ಗೆ ಹೋಗ್ಯಾನ ಊಟ ಸರಿ ಕೊಡಲ್ಲ ಮಮ್ಮಿ ನಾ ಹೋಗಲ್ಲ ಅಂದ 7000 ಕೊಟ್ರು ಸೈಕಲ್ ಕೊಡ್ಸಿನಿ ಮಗಾಗ ಬೇಡಪ್ಪ ನೀ ಹೋಗ್ಬೇಡ ನೀ ಡ್ಯೂಟಿ ಉಸ್ಕೊಂಡು ಪಪ್ಪ ರೊಕ್ಕ ಕೊಡೋದ ನಾ ಕೂಲಿ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ತೀನಿ ನಿನಗ ನೀ ಊಟ ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡು ಶಿಕ್ಷಣ ಕಳಿಸ್ ಅಂತ ಕೆಸ ಯಾರು ಸಾಲಿಗೆ ಹೋಗಿ ಈ ವರ್ಷ ದಿನ ಹೋಗಿ ಬರ್ತಿದ್ರ ಅಪ್ಪ ನೋಡಿ 3 ದಿವಸ ಮಾಡ್ಯಾಡ್ರಿ ಸರ್ ಪೆಂಡಿಂಗ್ ಫಂಕ್ಷನ್ ಇತ್ತು ಚಂದಾಪುರದಾಗ ಫಂಕ್ಷನ್ ಇತ್ತು ಅಲ್ಲಿ 3 ದಿವಸ ಮಾಡ್ಯಾನ आप देख रहे हैं गुलबर्गा की आवाज न्यूज चैनल सबसे तेज और सबसे आगे।